नमस्कार, मी स्मिता। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्मिताज कुकबुकमध्ये। आपण पाहतो आहे नवरात्री स्पेशल उपवासाच्या रेसिपीज। त्यामध्ये आजची आपली रेसिपी आहे उपवासाचा पराठा। उपवासाचा पराठा बनवण्यासाठी मी इथे घेतले अर्धी वाटी पीठ। हे वरई आणि साबुदाणा एकत्र करून बारीक केलेलं पीठ आहे। आता आपण यामध्ये टाकायचं अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता, अर्धा चमचा जिरेपूड, एक टेबलस्पून दही, आणि इथे मी घेतला आहे एक बटाटा, मोठा बटाटा उकडून साल काढून घेतला आहे। त्याला आपण हातानेच कुस करून घेणार आहे। बटाटा, दही सगळेच इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे। थोडीशी कोथिंबीर, जर तुम्हाला यामध्ये कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल, काहीच हरकत नाही आहे। यामध्ये आपण अगदी थोडे थोडे लागेल असे पाणी टाकणार आहे, कारण याला जास्त पाणी नाही लागणार आहे। दही आणि बटाटा याच्यामध्येच खूप छान ते मॅरिनेट होऊन जातं। खूप थोडंसं पाणी लागतं, तुम्ही बघू शकता। अगदी मी टेबलस्पून वगैरे पाणी वापरलं असेल चमचाभर, ते लगेच छान गोळा बनून तयार झाला याचा। आपला गोळा छान मळून झाला आहे, याला तर आपण झाकण ठेवून 10 मिनटं ठेवून देणार आहे। आता आपण याचा पराठा लाटून घेऊ। त्यासाठी मी तर खाली घेतली आहे पिठी, म्हणजेच उपवासाचं पीठ इथे मी घेतलं आहे। त्यावर ठेवायचा गोळा आणि अगदी हलके हाताने याला हळूहळूवरपणे लाटायचं। पराठा टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं त्याला एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, पलटायची घाई करायची नाही आहे। व्यवस्थित 2-3 मिनटं झाल्यानंतर त्याला पलटायचं आहे। इथे मी तूप लावते, तुम्ही तेलही लावू शकता। या बाजूने ही व्यवस्थित भाजल्यानंतर आपण याला पराठा दोन्ही बाजूंनी छान भाजून तयार आहे मस्त खुसखुशीत आणि खूप टेस्टी असा उपवासाचा पराठा। कसा वाटला तुम्हाला आजचा उपवासाचा पराठा? तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा। आणि तसेच आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि आवर्जून सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी पोस्ट केलेल्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वात आधी। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीजबरोबर। धन्यवाद।